जर तुमचा पाल्य चौथीच्या वर्गात असेल म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला असेल मराठी मीडियम किंवा इंग्रजी मीडियम तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. चौथीचा विद्यार्थी पुढे झाल्यानंतर पाचवीला जाईल मग पुढे सहावीला जाईल असं करून जेव्हा तो एका विशिष्ट करिअरच्या दिशेने जात आहे त्यासाठी तर आत्तापासूनच आपण पायाभरणी केली तर फाउंडेशन पक्क केलं तर भविष्यकाळात येणाऱ्या सगळ्या चॅलेंजेससाठी तुमचा मुलगा किंवा मुलगी तयार असणार आहे. हा शिक्षणाचा पाया भक्कम कसा करणार तर आम्ही एक छानपैकी कोर्स डिझाईन केलेला आहे. त्या कोर्सचं नाव आहे कॉम्प्युटर सायन्स लेवल 4. यामध्ये त्यांना आम्ही प्रोग्रामिंग बेसिक शिकवणार आहोत ज्याला तुम्ही कोडिंग म्हणता, ड्रॉइंग्स त्याला समजतील, ऑब्झर्वेशन करण्याचं कौशल्य त्याचं वाढणार आहे. तर अशा खूप सारे सराव त्यांच्याकडनं मी ऑब्झर्वेशनचं करून घेणार आहोत. सुडोको, चेस, टक्स मॅथ्स सारख्या गेममधून त्यांना अभ्यास देणार आहोत. त्यांना असं वाटेल ते गेम खेळत आहेत पण प्रत्यक्षात ते गेम खेळत नसून ते अभ्यास करत असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉजिकल थिंकिंग काय असतं हे आपण चौथीच्या मुलांना शिकवणार आहोत. लॉजिकल थिंकिंग म्हणजे कुठल्याही समस्येला टप्प्यामध्ये मांडून घेणे, वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये मांडून घेणे आणि योग्य त्या क्रमाने त्याची मांडणी करणे याला लॉजिकल थिंकिंग असं म्हणतात. त्याचा सराव या कोर्समध्ये घेतला जातो. तुमच्या विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास दिला देणार नाही आम्ही, त्यामुळे तुम्हाला त्या अभ्यासाचा जास्त बोजा पडेल असं होणार नाहीये. एक्स्ट्रा पुस्तकं असणार नाहीयेत, विद्यार्थ्याला रोजचं बर्डन असणार नाहीये. आठवड्यातून तो एक दिवस आमच्याकडे येईल, एक ते दोन तास आमच्या बरोबर स्पेंड करेल. त्या दोन तासामध्ये त्यांना आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहोत. संपूर्ण वर्षभर हा प्रोग्राम चालणार आहे. त्याची फीस फक्त 200 रुपये आहे, 200 पेक्षा कमी दरमहा असणार आहे. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की या कोर्समध्ये तुमच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा तर आजच संपर्क करा. आशादीप कॉम्प्युटर्स खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, पत्ता दिलेला आहे, आज कॉन्टॅक्ट करा. ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या दिवशीपासून कोर्स सुरू झालेला असणार आहे. संपूर्ण वर्ष चालणार आहे. किती उशीर ॲडमिशन घेतलं तरी फीस तितकीच राहणार आहे. म्हणून जितक्या लवकर ॲडमिशन घ्याल तितके जास्त फायदे विद्यार्थ्याला मिळतील. धन्यवाद.